सोलापूर दौऱ्यामध्ये राज ठाकरे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली. आज मुंबईतील पदाधिकाऱ्यांकडून रेल्वे स्टेशनवरती जोरदार स्वागत झालेलं आहे. काय आपली पहिली प्रतिक्रिया? मी साहेबांचं मनापासून आभारी आहे. शर्मिला वहिनींचा आभारी आहे. अमित साहेबांचा आभारी आहे. ठाकरे परिवाराचा आभारी आहे. आमचा दौरा सुरू होता. सोलापूरपासून दौरा साहेबांनी सुरू केला. मी त्या दौऱ्यामध्ये होतो. काल श्रावणी सोमवार होता. मी भाग्यवान माणूस आहे. दिलीप धोत्रे पंढरपूरचे उमेदवार आमचे ते भाग्यवनात साहेबांनी एक शहरातली उमेदवारी आणि ग्रामीण भागातली उमेदवारी असे दोन उमेदवारी काल जाहीर केल्या. आणि त्या कुठे श्रावणी सोमवारच्या दिवशी 70-71 वर्षांनी श्रावणी सोमवार तो एवढा मोठा योग होता. त्या दिवशी सिद्धेश्वर महाराजांच्या सानिध्यामध्ये त्यांची ती सोलापूर पावनभूमी आहे. बाजूलाच अक्कलकोट स्वामींचं स्थान आहे. तिथे आम्ही जाऊन दर्शन घेतलं. त्याच्या बाजूला तुळजाभवानीचं स्थान आहे. तिथे जाऊन आम्ही दर्शन घेतलं. बाजूलाच पंढरपूरचे विठोबा रुक्माई यांचं स्थान आहे. अशा खूप मोठ्या स्थानाजवळ आमची उमेदवारी जाहीर केली. मी आज रेल्वेने आलो. माझी निशाणी रेल्वे इंजिन आहे. या ठिकाणी आलो. इथं साधू संत मला भेटले. मी तिकडे देवदेवतांनी आशीर्वाद दिले. ठाकरे कुटुंबाने आशीर्वाद दिले. आणि शिवाय साधू संतांनी आशीर्वाद दिले. आणि मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभारी आहे. बहुतेक ते काल उमेदवारी जाहीर झाल्यापासून रात्रभर झोपले नसतील. आज सकाळी ते 6:30 रेल्वे स्टेशनवर मला या ठिकाणी फुलांचा वर्षाव करत आपल्या स्वतःचे गुच्छ देत या ठिकाणी माझ्या स्वागताला आलं. मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं मनापासून आभारी आहे की असे निष्ठावंत सैनिक हे बाळासाहेबांना त्यावेळेला आम्ही शिवसैनिक भेटलो. राज ठाकरे साहेबांना आता हे महाराष्ट्र सैनिक भेटले. मी त्यांचंही मनापासून ऋणी आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. समोर आव्हान जे आहे ते ठाकरे गटाचं असणार आहे. कारण की गेल्या अनेक वर्षांपासून शिवडी जो मतदारसंघ आहे तो कुठेतरी ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हटलं जातो. परंतु तुम्ही 2009 साली देखील तुमची विजय झाला होता. 2014 आणि 2019 जे आहे ते ठाकरे गटाचे अजय चौधरी त्या ठिकाणी आमदार आहेत. आव्हान कसं असेल मग तुमच्या? पहिली गोष्ट लक्षात ठेवा की कोणालाही कधी प्रतिस्पर्धी समस्या कामा नये. निवडणुकी खेळायची असेल, लढवायची नसते. आणि मी निवडणूक लढतो. ज्यावेळेला मी जिंकतो त्यावेळेला कोणतरी हरतं. कोणतरी जिंकतो त्यावेळेला मी दुसरा हरतो. मागच्या वेळेला मी निवडणूक अजय चौधरीसमोर जे हरलो होतो त्यावेळेला मी अजय चौधरीला सगळ्यात पहिला माणूस होतो ज्यांनी अभिनंदनाचा फोन केला. आणि त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं की अजयजी तुमच्या सगळ्या चांगल्या कामाला माझा पाठिंबा राहील. आणि तोप्रमाणे आजपर्यंत मी तो पाळलेला त्यांना विचारा. मी ज्यावेळेला 5 वर्षापूर्वी आमदार होतो त्यावेळेला माझ्या चांगल्या कामाला त्यांनी विरोध केला होता. हे त्या शिवडीतली जनता जाणते. पण मी विरोध या 10 वर्षामध्ये कधीही त्यांना विरोध केला नाही. लोकांनी तुम्हाला मॅन्डेट दिलेलं आहे. लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे. तुम्ही काम करा. तुमचं काही म्हणणं नाही. केवळ त्यांना अभिनंदनाचा फोन नाही केला तर संध्याकाळी रात्री माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना एवढा मोठा गुलाबाचा पुष्प गुच्छ घेऊन त्यांच्या ऑफिसला पाठवलं होतं. त्यामुळे निवडणुकीमध्ये हारजीत ही होत असते. त्यामुळे आव्हान प्रत्याव्हान समजण्याचं कारण नाही. कोणावर टीका टिप्पणी करण्याचं कारण नाही. मला एवढंच कळतं की आपला जन्म जर लोकांच्या सेवेसाठी झालेला आहे तर मी मनसेचा कार्यकर्ता आहे. मन मिळवून नम्रभावी सेवाभावी मनसे असा बाळा नांदगावकर आहे. आणि तो शिवडी भागातील लालबाग परळ काळाचौकी अबुदयनगर ह्या सगळ्या परिसरातील लोकांची प्रामाणिकपणे सेवा करायला तत्पर आहे. आणि साहेबांनी मला संधी दिलेली आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक पूर्वी होतो. आता राज ठाकरे साहेबांचा महाराष्ट्र सैनिक आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की माझा नेता विजनरी आहे. केवळ विजन असून चालत नाही. जगाला हवा वाटेल असा महाराष्ट्र त्यांना घडवायचा आहे. आणि ते निश्चितपणे घडवण्यासाठी माझ्यासारखे कार्यकर्ते लोकसभेत जाता जाता आज विधानसभेकडे कूच करतायत. मला लोकसभेत जायची इच्छा होती पण काय हरकत नाही. आम्ही बिनशर्त पाठिंबा नरेंद्र मोदींना दिला. आज विधानसभेमध्ये कूच करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. आणि म्हणून मी लोकांना विनंती करतो की एक संधी आलेली आहे ती संधीचं सोनं करा. नऊची पुनरावृत्ती शिवडीमध्ये होणार. मला असं वाटतं की लोक पुनरावृत्ती करत असतात. बाळा नांदगावकर हा उमेदवार म्हणून आलेला आहे समोर. आता त्याच्यामध्ये मी त्या 5 वर्षात केलेली कामं, या 10 वर्षात केलेली इतर आमदारांनी कामं, खासदारांनी कामं आणि वर्षानुवर्ष ज्यांच्याकडे हा मतदारसंघ त्यांनी केलेली कामं हा लेखाजोखा समोर आहे. त्याच्यामुळे कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा लोकांना दिसतं ना ते तर लपून राहत नाही. आणि मला असं वाटतं की केवळ वॉटर मीटर गटर संडास रिपेअरिंग चाळी रिपेअरिंग याच्यापुरतं मर्यादित राहतं. फुटपाथ रिपेअरिंग याच्यापुरतं मर्यादित नाही राहिल्या पाहिजे. त्या मतदारसंघात हे लोकांचे प्रश्न आहेत, डेव्हलपमेंट्स आहेत, झोपडपट्ट्या आहेत, इमारती आहेत. शिवाय तरुण मुलांचा रोजगाराचा प्रश्न आहे. त्यांना नोकरी धंदा पाहिजे. त्या रोज मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. त्यांना उत्तम प्रकारचं शिक्षण घ्यायचं आहे. बायलांना रोजगार पाहिजेत. असे असंख्य प्रश्न आहेत.
या प्रश्नांसाठी मी लढू शकतो. मी बेस्ट पार्लिमेंटरियन आहे, मी उत्तम संसदपटू आहे. मला सरकारकडून कसे लढून प्रश्न सोडवायचे सरकार दरबारातून ते मला माहिती आहे, कसे सोडून आणायचे ते. मी केवळ इथूनच नाही, दिल्लीहूनही प्रश्न सोडून आणू शकतो याची मला पूर्ण खात्री आहे. तशी माझे संबंध सगळ्यांसोबत आहेत. चा प्रश्न, काल धाराशिवमध्ये राजसाहेब असताना काही मराठा आंदोलक जे आहे ते हॉटेलमध्ये घुसले होते आणि त्यांनी भूमिका स्पष्ट करावी असं त्यांचं म्हणणं होतं. काय पूर्ण दौरा असं सुरू असताना त्यांनी काल आपली भूमिका स्पष्ट देखील केली होती, तरी देखील मराठा आंदोलक जे आहे ते हॉटेलमध्ये घुसले. हे जरी असलं तरी त्यांना आणखीन स्पष्ट भूमिका पाहिजे होती आणि ती स्पष्ट भूमिका काल धाराशिवला साहेब त्यांना भेटले. साहेबांनी त्यांना समजवून सांगितलं, त्याप्रमाणे त्यांना ती भूमिका पटली. साहेबांनी त्यांना हेही सांगितलं की मी धारांगीशी सुद्धा बोलतो काय, आणि त्याच्यामुळे ती तो विषय त्यावेळेला क्लिअर झालेला आहे, काय विषय येत नाही. आणि आम्ही जे जे चांगलं घडणार आहे त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. वाचित केल्याबद्दल आपण पाहतोय की मनसे नेते बाळा नांदगावकर जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांचं स्वागत जे आहे ते सर्व मनसैनिकांकडून करण्यात आलेलं आहे. मला शिवडीतील जनतेने एकदा संधी द्यावी अशी विनंती जी आहे ते बाळा नांदगावकर यांनी केलेली आहे. त्याचसोबतच मी गेल्या 2014 आणि 2019 माझा जरी पराभव झाला असला तरी देखील अजय चौधरी यांच्या चांगल्या कामांचं अभिनंदन जे आहे ते मी वारंवार केलेलं आहे, परंतु त्यांनी मला कधीही माझं अभिनंदन केलं नाही अशी देखील प्रतिक्रिया जी आहे ते मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिलेली आहे. कॅमेरामन संतोष कदमसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.